तर नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भावाच्या नव्या व्हिडिओ मध्ये। तर जसं की तुम्ही थंबनेल बघितलं असेल, थंबनेलला तुम्हाला जी डिझाईन दिसते ना का, ते आपण केलेलं आपल्या फोटोशॉप आपल्या सॉफ्टवेअर मध्ये आणि ते पूर्ण आपल्या पीसी मध्ये आपण आज करणार नाही का। आणि भरपूर जणांची मागणी होती या टॉपिक व्हिडिओ आला पाहिजे, एकदम कडक व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलोय। आणि महत्वाचं म्हणजे फोटोशॉप मध्ये बॅनर कशा प्रकारे बनवायचा हे पूर्ण तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे आणि एकदम कडक अशी तुम्हाला माहिती दिली नाही का। आणि महत्वाचं म्हणजे कुठले मी बेसिक माहिती तुम्हाला दिले नाही भावना डायरेक्टली, तर बॅनर कशा प्रकारे करतात, काय काय गरजेचं आहे फोटोशॉप मध्ये, त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या। आणि जरी तुम्हाला जर बेसिक माहिती पाहिजे असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा, त्यावर डायरेक्टली मास्टर क्लासला व्हिडिओ घेऊन येईल मी। फोटोशॉप बेसिक माहिती कशा प्रकारे करतात, काय काय गोष्टी कामाच्या आहे काय ना, सर्व गोष्टी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगेल, तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर वळे आपल्या आजच्या पार्ट कडे नाही का, तर आजच्या व्हिडिओ एकदम कडक केला। आणि महत्वाचं फोटोशॉप मध्ये तुम्हाला फोटो कटिंग पासून तर बॅकग्राऊंड कशा प्रकारे बनवतात यापर्यंत पूर्ण माहिती तुम्हाला दिली आपल्या मराठी भाषेमध्ये एकदम कडक। आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी सांगितलं आणि महत्वाचं आपलं तुम्हाला सर्वांना आवडीचे इफेक्ट आपला ऑइल पेंट इफेक्ट, तर कशा प्रकारे द्यायचं फोटोशॉप मध्ये ते पण तुम्हाला मी आज सांगितलंय। तर त्याला कशा प्रकारे इफेक्ट द्यायचा, स्मूथ कशा प्रकारे फोटो करायचे, सर्व गोष्टी तुम्हाला एकदम कडक सांगितल्या। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ फक्त पूर्ण बघायचा आणि तुमची भरपूर जणांची मागणी होती की या टॉपिक व्हिडिओ आला पाहिजे चॅनलवर, तर लवकर लवकर व्हिडिओ घेऊन आलो भाऊन, त्यामुळे व्हिडिओ जास्त जास्त सपोर्ट करा। आणि व्हिडिओचं लाईक टार्गेट आपण जे ठेवलं ते 500 लाईक टार्गेट ठेवलेलं आहे, सर्वांनी व्हिडिओ नक्की लाईक करा कारण की जेणेकरून पुढे आपल्या खतरा असा व्हिडिओ येणार फोटोशॉप वरच्यापेक्षा खतरनाक, तर तो व्हिडिओ लवकर येईल, त्यामुळे लवकर लवकर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका। 500 लाईक टार्गेट आहेत, लवकर लवकर पूर्ण करून टाका। आणि व्हिडिओ तुम्हाला आजचा खास करून कसा वाटतोय ते नक्की मला कमेंट करून सांगा। चॅनल जर नवीन असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, कारण जेवढे करून आपले चॅनल येत असतात नाही का, डायरेक्टली मोबाईल एडिटिंग बॅनर एडिटिंग नाही का, आपल्या पीसी एडिटिंग सर्व गोष्टी आपल्या टॉपिक येत असतात आपल्या टॉपिक व्हिडिओ, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका। तर व्हिडिओचं पूर्ण मटेरियल जे आहे ते पूर्ण डिस्क्रिप्शनला लिंक टाकून दिलेले आहे, तुम्ही पूर्ण मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता। त्यासाठी फक्त एक छोटासा पासवर्ड आपण जे आहे ते अप्लाय केलेला आहे, तो पासवर्ड आपण या व्हिडिओ मध्ये दिला, त्यामुळे की पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल, पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही आपलं मटेरियल सुद्धा जे आहे ते स्टार्ट करू शकता। त्याला म्हणून कुठल्या वेळ घालून एकदम कडक केलेले त्याला एकदम कडक अशा सुरुवात करूया। तर बघू शकता आपण फोटोशॉप सॉफ्टवेअर जे ओपन केल्यानंतर, तर सर्वप्रथम आपल्याला फोटो कटिंग करून घ्यायला लागतात। तर बॅनरची सुरुवात आपल्याला फोटो कटिंग करून करायला लागते। तर आपण पहिले आपल्या पेन टूल ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर बघू शकतो आपण आता फोटो कटिंग करूया पूर्ण प्रॉपरली। तर फोटोचे जे आहे ते कटिंग करण्याची पद्धत जे आहे पूर्ण एक स्टॉप मारून आपण कट करणार आहे अँगलनुसार नाही का, तर बघू शकता। तर अशा प्रकारे मी फोटो कटिंग करतो ह्या प्रॉपरली नाही का। तर अशाच प्रकारे तुम्हाला जे आपले फोटोचे साईज असतात नाही का, साईडच्या साईजने आपल्याला फोटो कटिंग करायचे, जेणेकरून जास्त बाहेर पण गेलं नाही पाहिजे आणि आतमध्ये पण नाही का नॉर्मली, म्हणजे परफेक्ट झालं पाहिजे डायरेक्टली। तर थोडं आता आपल्या स्पीडली करून टाकतो मी, कारण की कसं व्हिडिओ पण जास्त मोठे व्हायला नको नाही का डायरेक्टली। तर बघू शकता अशा प्रकारे फोटो आपला कटिंग झालेला आहे पूर्ण डाय बघू शकता। आणि फोटो क्लिक कटिंग झाल्यानंतर आपल्याला आपला जो माऊस असतो माऊसचा राईट बटन केल्यानंतर मेक सिलेक्शन करायचं आणि फोटो जे आहे ते डिलीट बटन क्लिक करून फोटोचं बॅकग्राऊंड डिलीट करायचं। अशा प्रकारे पहिला आपला फोटो डिलीट बघू शकता। तर पहिला फोटो कट केल्यानंतर आता आपण बॅनरमध्ये 5 फोटो यूज करणार, तर 5 फोटो मी कटिंग करून घेतले, तुम्हाला पहिला फोटो मी कट करून दाखवला। तर कशाप्रकारे पेन टूल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आणि फोटो पूर्ण सिलेक्ट झाल्यानंतर मी सिलेक्ट करून डिलीट आपलं कीबोर्डचं डिलीट बटन दाबायचं डायरेक्टली, तर डिलीट होईल। आणि अशा प्रकारे आपण जे आहे ते 7x10 या साईजमध्ये बॅनर बनवणार आजचा। तर साईज मी डायरेक्ट क्रिएट केली आणि तुम्हाला साईज पण दाखवली, आपलं रिलोजेशन पण दाखवलं तुम्हाला किती घातलेलं मी। तर बघा आणि अशा प्रकारे बॅकग्राऊंड आपण यूज करणार आहे, तर बॅकग्राऊंड मी डायरेक्टली आपलं बॅकग्राऊंड जे आहे ते ॲड करतो मी आपल्या याच्यावर, आपण साईज केली तर साईज होतं बघू शकता। तर अशा प्रकारे फोटो हे कटिंग केलेत मी आणि तुम्हाला पहिला फोटो कट करून दाखवला। तर बघा फायनली आता पहिला फोटो मी जे आहे ते ॲड करतो आहे। आणि सर्वप्रथम जे आहे ते मी पहिले बॅकग्राऊंड साईज घेतली 7x10 या साईजमध्ये मी पहिले बॅकग्राऊंड ॲड केलं आणि बॅकग्राऊंडला नॉर्मली जे आहे ते मी ब्लर केलेलं आहे, फक्त काहीच केलं नाही बाकी। आणि सर्वप्रथम जे आहे ते फोटो मी ॲड केला, ॲड केल्यानंतर तुम्हाला तो फोटो जे आहे ते वरच्या लेअरला मी ॲड करून दाखवतो बघू शकता। अशा प्रकारे हा फोटो मी ॲड केला। तर ॲड केल्यानंतर तर अशा प्रकारे आता वाटतो नाही का, तर बरं दुसरा फोटो आपण ॲड करूया डायरेक्टली। तर बघू शकता खालच्या लेअरवर नाही का वरच्या लेअरवर आपला फोटो आणायचा डायरेक्टली बघू शकता। तर अशा प्रकारे मी आधीचे ते 3 फोटो जे आहेत ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवून दिलेत नाही, म्हणजे ॲडजस्ट करून ठेवलेले तुम्ही आणि त्यानंतर आता आपण 4th फोटो ॲड करून घेऊ डायरेक्टली ॲडजस्ट होण्यासाठी बघू शकता तुम्ही नाही का। तर अशा प्रकारे प्रॉपर ॲडजस्टमेंट केली, तर बघा हा 4th फोटो। तर हा फोटो पण चांगल्या प्रकारे मी ॲडजस्ट करून घेऊ, त्यानंतर दुसरा आपण एक फोटो ॲड करणार अजून 5वा फोटो नाही का। तर असे 5 फोटो टाकून ॲडजस्टमेंट आपण केली, तर बघू शकता आपण हा 5वा पण फोटो आपण जे आहे ते ॲड केलेला डायरेक्टली। तर बघा हा फोटो ॲड केल्यानंतर प्रॉपरली मी ॲडजस्टमेंट करून टाकतो आणि व्हिडिओ पण जास्त मोठे व्हायला नको, त्यामुळे थोडा स्पीड वाढवला व्हिडिओचं मी, तर तुम्हाला प्रॉपरली कळतं। आणि 5 पण फोटो सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्टली सिलेक्ट करून कंट्रोलची दाबायचं, म्हणजे ग्रुपमध्ये डायरेक्टली, तर म्हणजे जास्त आपली बॅनर बनवताना जास्त नाही का क्लिअर जास्त झाल्यानंतर शॉर्ट होतो बॅनर बनवण्यासाठी, त्यामुळे पटकन आपण जे आहे ते 5 पण फोटो सिलेक्ट करून ग्रुप केलेत। ग्रुप केल्यानंतर जो ग्रुप होता ग्रुपचा टॅग आपण डुप्लिकेट क्लिअर बनवला आहे, डुप्लिकेट म्हणजे डुप्लिकेट ग्रुप का ठेवलं, जेणेकरून फोटो आपण कटिंग झालेत काही चुकी झाले फोटोंचे तर डबल ती लेअर ओपन करायची, त्यामुळे जे आहे त्या फोटोंच्या ग्रुपची डबल आपण डुप्लिकेट क्लिअर केली आणि ती आपण लास्टला टाकून दिली आता त्याचा जे विजिबल करून डायरेक्टली। तर बघा तर आता आपला पहिला फोटो जे आहे ते आपण कॅमेरा फिल्टर, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फिल्टर
तुम्हाला पाहिजे होते मी कशा प्रकारे फिल्टर देतो आहे तर ते आपण देऊया. तर हायलाईटमध्ये गेल्यानंतर हायलाईट नॉर्मली मी जे आहे ते कमी जास्त करून टाकतो बघू शकता. प्लस 65 हायलाईट ठेवलीत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 64 मी शॅडो ठेवलं आपलं नाही का. आणि व्हाईट जे आहे ते 77 ठेवलं, 77 प्लस. आणि ब्लॅक्स बघू शकता, ब्लॅक्स 43. आणि क्लिअरिटी जे आहे ते आपल्याप्रमाणे ठेवा जसं वाटतं, समजा आपलं 74-71 अशा प्रकारे बघू शकता. तर अशा प्रकारे मी फोटोला इफेक्ट दिल्यात. आणि एकदम महत्त्वाचं, भरपूर जणांना पाहिजे होते मी इफेक्ट कशा प्रकारे देतो नाही हे तुम्हाला माहीत करायचं होतं, बघू शकता. अशा प्रकारे फोटोला इफेक्ट दिल्यात मी. दिल्यानंतर आता आपल्याला स्मूथ करायचं, महत्त्वाचं म्हणजे स्मूथनेस तुम्हाला लय आवडतो आपला नाही का, ऑइल पेंट इफेक्ट कशा प्रकारे द्यात. तर अशा प्रकारे फोटोला इफेक्ट दिल्यानंतर बघू शकतो नॉर्मली मी थोडं इकडे तिकडे करून टाकतो मी. आणि थोडं आपण ज्या हायलाईटला पॉईंट पद्धतीच्या नॉर्मल मॅचेस करू, हायलाईट नॉर्मल देऊ त्याला नाही का. हायलाईट झाल्यानंतर +22 त्यांचा लाईट +1 त्यानंतर डार्क पण आपण -9 करू नाही का 9. आणि शॅडो पण त्याचे जे आहे ते +3 केल्यानंतर ओके करू डायरेक्ट बघू शकता. तर फोटोला प्रॉपरली एकदम खतरनाक शॅडो असलेला आहे. आणि तुम्हाला बघू शकता भावनाने की ते ब्रश टूलमध्ये दिसतं. ब्रश टूलमध्ये क्लिक केल्यानंतर याला आपण पूर्ण स्मूथ करणार. महत्त्वाचं म्हणजे हार्ड टूल तुम्हाला म्हणजे ऑइल पेंट इफेक्टला आवडतं नाही का, महत्त्वाचं मिक्सर टूलमध्ये जायचं आणि त्यामध्ये ब्रश टूल घ्यायचं आपण नाही का लास्टवाला. तर बघू शकता मी आता कोणतं सिलेक्ट केला, तो केल्यानंतर पूर्ण फोटो मी स्मूथ केला तर बघू शकता किती कडक आणि एकदम ऑइल पेंट इफेक्ट बसलेला फोटोला डायरेक्टली. आणि त्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर मी बाकीच्या पण फोटोला इफेक्ट देऊन घेतलेत. आणि आपली इरेज टूलवर क्लिक केल्यानंतर आपला पहिला ब्रश सिलेक्ट केला, 1 ब्रश डायरेक्टली. आणि फोटो पहिले मी इरेज करून टाकतो बघू शकता अशा प्रकारे. तर तुम्हाला ते पण वाटतं की फोटो कशाप्रकारे मी इरेज करतो, तर नॉर्मली पहिला 1 ब्रश साधा ब्रश सिलेक्ट करायचा आणि एकदम प्रॉपरली साईडने नाही घ्यायचं, ऑपोजिट 100 ठेवायचे साईडने जाय तर फोटो इरेज करायचा अशा प्रकारे. तर बघू शकता हा पण फोटो इरेज केला, त्यानंतर चारही पण फोटो जे आहेत मी प्रॉपरली इरेज करून टाकतो आहे बघू शकता. तर बघा फोटो प्रॉपरली. आणि मेन म्हणजे फोटो इरेज करताना साईडने जास्त लांबून करायचा नाही का फोटोच्या लांबून, जवळून कधीच इरेज नाही करायचा. जवळून जर केला तर त्याला असं कॉर्नर वाटतं आणि लांबून जर केलं तुम्ही तर एकदम असं नाही का पुसट वाटतं फोटो इरेज केलं असं वाटतं नॉर्मली एकदम कडक. तर तुम्हाला ते पण पाहिजे होतं की कशा इरेज करतो अशा बघू शकता तुम्ही नाही का. प्रॉपरली तुम्हाला आता सर्कल दिसतो मी कशा प्रकारे करतोय आणि फोटो पण प्रॉपरली मी ॲडजस्टमेंट करून टाकतो इरेज केल्यानंतर बघू शकता तुम्ही. आता हा खालचा पण फोटो म्हणजे छोट्या केलेला नॉर्मल जर सरकून घेतो नाही का आणि त्याला पण नॉर्मली जे आहे इरेज करून टाकतो फोटोला, एकदम कडक डिझाईन झाली बघून तुम्हाला दिसेल. आणि आता कोण जे आहे ते रेक्टँगल घेऊया. आपण शुभेच्छेसाठी पण 2 फोटो या डिझाईनमध्ये ॲड केलेले आहे. एवढे फोटो टाकून शुभेच्छेसाठी आपण 2 फोटो ॲड केले डायरेक्टली बघू शकता नाही का. आणि ते आपण रेक्टँगलमध्ये ठेवलं, रेक्टँगल साईज आपण निवडलेली. आणि तुम्हाला आजचं हे पण सांगणार मी तुम्हाला की फोटो जसे आपण शुभेच्छेला ॲड करतो तर फोटोंचे जे डोकं असतं डोकं आपण वर ठेवतो नाही का रेक्टँगलच्या वर, ते कशा करायला ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता आपण रेक्टँगल ॲड केले. ॲड केल्यानंतर आता आपण डायरेक्टली फोटो जे आहे ते ॲड करून घेऊया बघू शकता तुम्ही. पहिले रेक्टँगलवर क्लिक केलं आणि मग फोटो इकडे ॲड करून घेऊया डायरेक्ट बघू शकता. तर फोटोला चांगल्या प्रकारे ॲडजस्टमेंट करू. आणि फोटोला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेअरमध्ये जे आहे ते लेअरमध्ये तुमचा राईट क्लिक केल्यानंतर क्लाइम करायचा फोटोला डायरेक्टली, तो डायरेक्टली तुमच्या रेक्टँगलमध्ये जातो बघू शकता तुम्ही. आणि फोटोला क्लाइम केल्यानंतर अशा प्रकारे खालचा जो पार्ट जो आहे तो पूर्ण इरेज करून टाकायचा डायरेक्टली. तर बघा दुसरा पण फोटो मी ॲड करतोय. आणि फोटो तुम्हाला सिलेक्ट करताना फोटो क्लिक करायचा, अल्ट दाबायचं. अल्ट दाबल्यानंतर तुमचं माऊसचं जे आहे ते बटन राईट क्लिक जे आहे ते फोटोवर क्लिक करायचा म्हणजे प्रॉपरली सिलेक्ट होऊन आणि खालचा जो भाग असतो तो उरलेला भाग तो इरेज करून टाकायचा डायरेक्टली. तर बघा फोटो आपण रेक्टँगलमध्ये सेट केल्यानंतर डायरेक्टली जे आहे त्याचे ग्रुप आपण बनवलेत बघू शकता. ग्रुप 3 दोन्ही पण पेज ते ॲड केले तर ग्रुपमध्ये डायरेक्टली. आता डायरेक्टली आपण जे आहे तर गुगलवर आलेलो, गुगल ऑल फॉल कन्व्हर्टर म्हणून एक वेबसाईट आहे जेणेकरून आपले सीलीबी फॉर्मचे कन्व्हर्टर करता नाही का. तर त्या ठिकाणी मी आपलं मराठीमध्ये नाव टाकून घेऊ डायरेक्टली खालच्या लाईनमध्ये ऑल फॉर्म कन्व्हर्टर. अजून पण तुम्ही लक्षात ठेवा नाही आपण तुम्ही म्हटलं नोट करून ठेवा कुठेतरी. आणि खाली कन्व्हर्ट टू स्लिप म्हणल्यानंतर हा जो फॉर्म तो कॉपी करायचा कंट्रोल सी आणि आपल्या जो बॅनर आहे आपल्या बॅनरमध्ये आपण कंट्रोल व्ही करायचा डायरेक्टली म्हणजे आपलं कॉपी आणि पेस्ट तुम्हाला तर माहिती त्याचा काय विषय आहे. आता ह्याच नावाला आपण रिप्लेस करणार. ही जी फॉन्ट तुम्हाला दिसते म्हणून ही 3690 फॉन्ट आहे. तर ही फॉन्ट तुम्हाला मी डिस्क्रिप्शनला टाकून दिली तरी पण तुम्हाला सिलेक्ट पेज असेल तर बरं तुम्ही त्याचा कोड जो आहे 3690 हा कोड तुम्ही सर्च करा. तर ही जे खास शुभेच्छेसाठी फॉन्ट यूज केलेले असते म्हणजे शुभेच्छेसाठी जास्त यूज करतात तर ही फॉन्ट आपण यूज करणार आहे शुभेच्छेसाठी. तर बघू शकता ते फॉन्ट डायरेक्टली आपण यूज करूया आपल्या बॅनरमध्ये. तर बघा खाली अशा प्रकारे आपण फॉन्ट ॲड केलेले डायरेक्टली नाही का. आणि त्याला आपण जे आहे येलो कलरचा नॉर्मल त्याला कलर दिलेत येलो कलरचा. आणि अशा प्रकारे जे आहे मी रेक्टँगल त्याला ॲड करतो रेक्टँगल. तर रेक्टँगल अशा प्रकारे नाही का रेक्टँगल आपण जे आहे त्या मोशन इफेक्ट देणार ब्लरवाला. तर रेक्टँगल ॲड केल्यानंतर ते आपण लाईनवर क्लिक करू आणि त्याचा कलर जो आहे तो आपण बॅकग्राऊंडला थोडं मॅच करू नाही डायरेक्टली. कलर दोन बॅकग्राऊंडचा कलर चोरून त्याला ॲड करू डायरेक्टली आपल्या लाईनला. तर लाईनला क्लिक केल्यानंतर वर तुम्हाला कंट्रोल ए करायचं. ए केल्यानंतर तुमचं अलाईन जे आहे ते सेंटरला ठेवायचं. सेंटरला ठेवल्यानंतर तर बघू शकते लाईन जे आहे नॉर्मली वर करायचे डायरेक्टली म्हणजे फोटोंच्या खाली होईल डायरेक्टली. केल्यानंतर फिल्टर ऑप्शन क्लिक करायचं. ब्लरमध्ये जाऊन मोशन म्हणायचं मोशन ब्लर. मोशन ब्लर केल्यानंतर डिस्टन्स जो आहे तो पूर्ण करायचा अख्खा डायरेक्ट पूर्ण 2000 करायचा. आणि नॉर्मली कंट्रोल अल्ट दाबून 2 साईज वाढवायची.
त्या रेक्टेंगलचे, रेक्टेंगल साईज वाढवल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एकदम कडक लुक दिसेल फाईल साईजचा. आणि साईज होता आपली रेक्टेंगल क्लिक केल्यानंतर नॉर्मली त्याला ओव्हरले म्हणायचं, ओव्हरले किंवा आपला हार्ड लाईट, तर त्या तुम्हाला दिसते रेक्टेंगल एकदम कडक नाही. आता आपल्या फोटोचे ॲडजस्टमेंट आपण राईट करून घेऊ थोडीफार नाही इकडे तिकडे, तर बघू शकता. तर फोटोमध्ये चांगल्या प्रमाणे ॲडजस्टमेंट केल्यात, नॉर्मली तुम्हाला झूम आउट करून दाखवतं एकदम कडक. तर फोटोमध्ये चांगले ॲडजस्टमेंट झालेत, एकदम खतरनाक सर्व गोष्टी झाल्यात. आता राहिलं आपलं नाव बिव टाकायचं राहिलं तर आपल्या डिझाईनमध्ये, नाही का, तर बघू शकता. तर अशा प्रकारे आपण जे आहेत आता बड्डेचं आपण टेक्स्ट जे आहे ते आपण टाकून घेऊ डायरेक्टली, बघू शकता ऑल फोन कन्वर्टर वेबसाईटमध्ये. तर बघा कन्वर्ट केल्यानंतर हे नाव आपण कॉपी केलं, कॉपी केल्यानंतर आता ते शुभेच्छेचं नाव जे आहे तेच आपण फॉन्टवर उचलूया आणि तिलाच रिप्लेस करू डायरेक्टली, बघू शकता तुम्ही. नाही का, हे बघा हे नाव ॲड केल्यानंतर नॉर्मली आता हेच हिच्यावर रिप्लेस केलं डायरेक्टली, बघू शकता. आणि याला हा फॉन्ट तुम्हाला दिसतोय भाऊन, नाही का, फॉन्ट हा आपण हा कोणता यूज केलेला आहे, 4631 फॉन्ट यूज केलेला हा केशव पोर्जा नावाचा, तर बघू शकता. तर आता फॉन्ट जे आहे ते मी चेंज केलं डायरेक्टली, बघू शकतो तुम्ही. नाही का, तर आता नॉर्मली फॉन्ट जे आहे टेक्स्ट मी ॲड करून चांगल्या प्रकारे पद्धतशीर ॲडजस्टमेंट करायला थोडा टाइम लागतं भाऊन, नाही त्यामुळे थोडं व्हिडिओ स्पीडली केले डायरेक्टली, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे थोडा स्पीड जास्त वाढवला व्हिडिओचा. तर बघा अशा प्रकारे मी जे आहे ते फॉन्ट ॲड केलेत, चांगल्या प्रकारे ॲडजस्टमेंट केलीत, तर बघू शकतो तुम्ही. आता दुसरीकडनं जे आहेत आपल्या वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा टेक्स्ट मी ॲड करतो, नाही का. आता 3595 हा फॉन्ट मी यूज करतो आपल्या शुभेच्छा नावासाठी, बड्डेची शुभेच्छा आहे तेव्हा आपणास दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा या नावासाठी, तर बघू शकता. आणि जसं मग डिजी फॉन्टमध्ये तुम्हाला एक डिजी लाईन भेटते, लाईन जशी खूप ट्रेंडिंगला होते मागे, मी स्टार्टिंगला पण मॉकर यूज करायचो, तर ए डिजी फॉन्टमधली लाईन पण मी ॲड केली नावाच्या खाली, जेणेकरून जे आहे ते नाव स्टॉप बटन म्हणजे नाही खाली डायरेक्टली. आणि अशा प्रकारे जे आहे त्याच ऑल फॉन्ट कन्वर्टरमध्ये मी जे आहे ते कॉपी करून एक टेस्ट घेतलं, त्यांचं पद जास्त पद पदच्या नावाला जे आहे ते मी ते कॉपी करून ते पेस्ट करतो आहे आपल्या शुभेच्छाच नाव कॉपी करतो आहे. आणि शुभेच्छाचा फॉन्ट जो आहे बघून 0715 हा फॉन्ट आहे तो पण एकदम ट्रेंडिंग फॉन्ट आहे. तर हे सर्व फॉन्ट जे आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनला मी लिंक टाकून देणार डायरेक्टली, तिथून तुम्ही पूर्ण फॉन्ट जे आहे डाउनलोड करून घ्या. आणि पण फॉन्ट एकदम ट्रेंडिंग, मी जे फॉन्ट यूज करतो आहे ते त्यामुळे एकदम कामाचे फॉन्ट आहेत, काही विषय नाही. ते पण फॉन्ट मी ॲड केलेत. आणि डायरेक्टली आपण जे आहे तर एक ब्रश पेन जे घातलं तो बॅकग्राऊंडला, जसं तुम्हाला पहिले आपण बॅनरमध्ये दिला होता ब्रश पेन जे, तो ब्रश पेन जे घातलं आणि त्याचा आपल्याला कलर चेंज करायचा, पहिले रोटेशन मी चेंज केलं डायरेक्टली, तर बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घातलं ब्रश पेनचे. आणि आपल्या ब्लेंडिंग मोडमध्ये गेल्यानंतर एकदा कलर ओव्हरले केला, बघू शकता कलर ओव्हरलेमध्ये बघू कलर मी ठेवला आहे आपल्या ब्रश पेनजीला, बघू शकता. तुम्हाला जसा कलर चेंज करायचा त्याचं तुम्हाला डायरेक्टली काय करायचं आहे, आपला जो लेअर असतो लेअरचा राईट क्लिक करायचा, आपला लेफ्ट क्लिक करायचं, त्याचं राईट क्लिक करायचं, राईट लाईट क्लिक केल्यानंतर इथे एक नंबर ब्लेंडिंग ऑप्शन असते त्यावर क्लिक करून आणि मग त्याचा कलर आपल्याला चेंज करायचा, बघू शकता कलर चेंज केला. आता आपण ज्या आपल्या दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ज्या आहे त्यांनाच आपण टेक्स्ट चेंज करणार, त्या आपल्या कलर चेंज करणार नावाचा. तर पहिला व्हाईट ठेवला, दुसरा नावाचा जे आहे ते येलो ठेवला, आणि खालच्या नावाचा डायरेक्टली आपण पूर्ण व्हाईट ठेवणार अख्खा, बघू शकता. म्हणजे आपण दिसून येऊ नाही का परफेक्टली डायरेक्टली, अशा प्रकारे आपण कलर ठेवलात नावाचा, तर बघू शकता नावाचा कलर चेंज केल्यानंतर आता आपल्याला टेक्स्चर ॲड करायचं आपल्या फॉन्टला, नावाला आपलं टेक्स्चर ॲड करायचं, टेक्स्चर मी डायरेक्टली ॲड करतो आहे. तर बघू शकता टेक्स्चर पण एकदम कडक दिलेलं, एकदम ट्रेंडिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलेत, मी डिस्क्रिप्शनला लिंक टाकून दिली टेक्स्चरचे पण. तर बघा टेक्स्चर ॲड करायला काय करायचं, आपल्या टेक्स्चरवर क्लिक करायचं, आपल्या टेक्स्चरवर क्लिक केल्यानंतर अल दाबायचं, अल दाबल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला राईट क्लिक करायचं डायरेक्टली. तर क्लिक केलं तर ॲटोमॅटिकली तुमचं टेक्स्चर टॅग नावाला अपलोड होईल, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो, नाही का, लक्षात ठेवा शॉर्टकट की जे आहे ते मी तर दाखवू नाही शकत, त्यामुळे तुम्हाला सांगतो मी डायरेक्टली करतानाच. तर बघा दोन्ही पण नावाला मी टेक्स्चर ॲड केलं, तर बघू शकता तुम्ही टेक्स्चर जे आहे त्यावर मी कॉपी केलं, नाही अल दाबून अल दाबल्यानंतर तोच टेक्स्चरवर खेचला, म्हणजे डायरेक्ट कॉपी झाला पूर्ण अख्खा. हे शॉर्टकट की आहे, अल्ट दाबायचं आपला, अल दाबून राईट क्लिक करून वर खेचायचं डायरेक्टली, बघू शकता. तर अशा प्रकारे मी ॲड केलं, ॲड केल्यानंतर आपला जो ब्रश पेंच होता ब्रश पेंचला मी ओव्हरले फिट दिला, ओव्हरले फिट दिल्यानंतर जो आपला ब्रश ॲड केला ब्रश एक, नाही का, बघू शकता. कारण नाव जे आहे ते खालचं आपण दीर्घ आयुष्यानंतर ते नाव दिसत नव्हतं चांगलं, तर त्यामुळे मी जे आहे ते ब्रश आपला 3500 जो ब्रश असतो, नाही का, एकदम ट्रेंडिंग आणि सर्वजण यूज करतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत भरपूर झाल्या तुम्हाला माहीत नाही भाऊन, ते तुम्हाला सांगतो पद्धतशीर 3500 ॲव्हरेज मी ॲड केलात. आणि नॉर्मली जे आहे ते डार्क कलर मी घेतलेला भगव्यामधला आणि एक नवीन लेअर तयार करून खाली बॅकग्राऊंडला मारलं, जेणेकरून नाव पण परफेक्ट दिसलं पाहिजे, बघू शकता तुम्ही हे बघा. आणि नॉर्मली जे आहे ते मी बॅकग्राऊंडला पण इफेक्ट मारून घेतो, नॉर्मली जे आपल्या बॅकग्राऊंडचा कलर घ्यायचा ना नॉर्मली, बघू शकता एक डबल लेअर तयार करून 3500 जो ब्रश असतो तो ब्रश ॲड केला आणि बॅकग्राऊंडचाच कलर चोरून त्या बॅकग्राऊंडला मारतो, नाही जेणेकरून आपलं बॅकग्राऊंड एकदम तयार होईल पद्धतशीर, बघू शकता. नॉर्मली जे आहे ते खाली पण मारतो पद्धतशीर बॅकग्राऊंडला आणि फोटोच्या खाली पण त्याच कलरचे तेच कलर चोरून अर्ध दाबल्यानंतर बॅकग्राऊंडचा कलर ॲड करायचा आणि तिथं बॅकग्राऊंडला पण थोडे ब्रश मारायचे. तर बघू शकता प्रॉपरली एकदम कडक असं बॅकग्राऊंड पण तयार केलं, चांगल्या प्रकारे फोटो पण ॲडजस्टमेंट केलेत.
आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला ॲड करून दाखवलं बघू शकता आता. आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे बॅनर झाल्यानंतर आपला लोगो महत्त्वाचा, नाही का? शेवट लोगो ॲड करायला विसरू नका, अशा प्रकारे लोगो ॲड केला मी डायरेक्टली, तर बघू शकता लोगो पण चांगल्या प्रकारे ॲड केला. आणि बघा बॅनर आपला पूर्ण एकदम कम्प्लीट झाला, काही विषयाने एकदम खतरनाक बॅनर झाला. म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी सांगितले तुम्ही की बॅनर फोटोशॉपमध्ये कशा प्रकारे बनवतात, तर एकदम कडक बॅनर झाला, तर काही विषय नाही. तर भावना खास करून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमचा खूप दिवसापासून इच्छा होती की फोटोशॉपवर बॅनरवर ट्युटोरियल आला पाहिजे, जेणेकरून ह्यामध्ये तुम्हाला सर्व सांगितलेत फोटोला कशा प्रकारे इफेक्ट दिलेत मी, त्यानंतर जे आहे ते फोटोला ऑइल पेंट इफेक्ट कसा द्यायचा, नाही का, म्हणजे स्मूथ कसे करायचे, त्यानंतर त्या टेक्स्ट कसे ॲड करायचे, टेक्स्टला कसं टेक्स्चर ॲड करायचं, टेक्स्चरमध्ये कोणते इफेक्ट द्यायचे, तर ब्रश पेंज कसं ॲड करायचा, बॅकग्राऊंड कसं तयार करायचं, सर्व गोष्टी बारीक बरोबर गोष्टी तुम्हाला सांगितलेत मी. तर आयोग तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असेल, तरी पण तुम्हाला काही गोष्टी जर कळायला नाही स्पीडमुळे, नाही का, तर त्या पण नक्की मला कमेंट करून सांगा. त्या टॉपिकवर नक्की मी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ पुढे आपल्या फोटोशॉपवर जे आहे ते व्हिडिओ येत राहणार आहे, तर तुम्हाला कोणता टॉपिक